जळगाव जामोद तालुक्यातील बांधकाम कामगारांनी 11 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। त्यात त्यांनी करण्यासाठी निवेदन दिलेले आहे। यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या मागण्या आहेत, त्वरित प्रशासनाने दखल घेऊन अंमलबजावणी करावी असे निवेदन देण्यात आले। बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्यात यावे। बांधकाम कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून रेती घाटाचा लिलाव करण्यात यावा। कोविड-19 रिलीफ फंड कामगारांना त्वरित देण्यात यावा। मंडळाच्या झालेल्या निर्णयासंबंधी माहिती जिल्ह्यातील सर्वच कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन कामगार अधिकारी यांनी चर्चा करावी। सर्वच कामगारांना विमा लाभ करण्यात यावा। ज्या कामगारांचे रिन्यूअल करण्यात येते त्या कामगारांना सुला स्मार्ट काय देण्यात यावे। शैक्षणिक सानुग्रह राशी त्वरित देण्यात यावी। मंडळ कार्यालयामार्फत घरकुले योजनांचे फॉर्म देण्यात यावे। या निवेदनावर जळगाव जामोद बांधकाम कामगार तालुका अध्यक्ष मंजूर खान, उपाध्यक्ष दिलीप पाटील, अनंत लक्ष्मण कतोरे, केशव पाटील, गणेश मिसाळ, नजाकत खान, सलीम खान आदि जळगाव जामोद तालुक्यातील बांधकाम कामगार व मजूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आमच्या जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा सर्व संघटनातर्फे बिल्डिंग बांधकाम पेंटर व इतर असंघटित मजूर संघातर्फे मजुरावर होणारा जे अन्याय आहे ते शासनाच्या व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशनात आणाव्यात यासाठी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे पूर्ण जिल्ह्यात। तो त्यासाठी निवेदन देण्यात येत आहे विभागीय अधिकारी यांना आमच्या इतर मागण्या बांधकाम कामगाराची उपासमार होऊ नये म्हणून व्यक्ती घाटाचा लिलाव करावा शासनाने, जेणेकरून आम्ही जे मजदूर आहे शेतकरी आहे त्यांची उपासमारी होणार नाही। त्यासाठी बांधकाम कामगाराची उपासमारी होऊ नये, कोविड-19 रिलीफ फंड कामगारांना त्वरित देण्यात यावा। जे बोगस झालेले आहे त्यात काही लोकांनी बोगस नोंदणी केलेली आहे त्यांना लाभ भेटत आहे, जे असे मजदूर आहेत त्यांना लाभ आतापर्यंत भेटलेला नाही। तरी शासनानं आमची विनंती आहे की याचं जे श्रेय आहे जे खरे आहेत त्यांना याचं श्रेय देण्यात यावा। त्यासाठी आम्ही आज एक दिवशी आंदोलन पूर्ण जिल्ह्यात केलेलं आहे। एनसीआर न्यूज करिता गजानन सोनटक्के जळगाव।